अनपेक्षित निकालांचा वर्ल्ड कप पावसाचा वर्ल्ड कप का भारताचा वर्ल्ड कप मंडळी टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या पंचवीस सामन्यांनंतर आत्ता मी अमोल कराडकर तुमच्याशी बोलतो आहे आणि आत्तापर्यंत तरी असं दिसत आहे की हा वर्ल्डकप खरंच कदाचित भारताचा वर्ल्डकप ठरू शकेल पण त्याच्याकरता सर्वात मोठा पडाव भारताचा साखळी फेरीतली तो आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला नक्की काय करावं लागेल हे सांगण्यासाठी मी अमोल कराडकर घेऊन येत आहे बियू भंडारी प्रस्तुत टी ट्वेंटी आतशबाजी स्वागत करूया सी सी बी के परिवाराच्या नव्या सदस्याचं बियू भंडारी प्रस्तुत कॉफी क्रिकेट आणि परत काही मंडळी मी सुरुवातीला म्हणलं तसं की आत्तापर्यंत या वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले मुद्दे अर्थात भारत पाकिस्तान सामना जो अजूनही चविष्ट चघळला जातो आहे विशेषत भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने परंतु हा मुद्दा सोडून दोन सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यातला पहिला म्हणजे अर्थात पाऊस ऑस्ट्रेलियामध्ये अकाली पाऊस पडतो जेवढा पाऊस मेलबर्नमध्ये सरासरी पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडतो तेवढा पाऊस आत्ता मी रेकॉर्ड करतोय त्याच्या आधीच्या अठ्ठेचाळीस तासात पडून गेला आहे त्याच्यामुळे भारत पाकिस्तान सामना झाला हे नशीब परंतु पावसाची दृष्ट लागली की काय असं तुम्ही म्हणू शकाल वर्ल्ड कपला आणि दुसरा मुद्दा अर्थात बघा ना म्हणजे कसा जसा वर्ल्ड कप हवा तसा होतोय कोण कोणाला कधी हरवेल काही भरोसा नाही वेस्ट इंडिज सुपर ट्वेल्वला पोचले नाहीत झिम्बाब्वेनी पाकिस्तानला गारद केलं आयर्लंडली इंग्लंडला मात दिली हो पावसाची साथ होती म्हणून तुम्ही म्हणू शकाल पण त्या पोझिशनला त्यावेळेस जरी संपूर्ण सामना झाला असता तरी कोणीही ठोक म्हणपणे मन, म्हणू शकलं नसतं की इंग्लंड तो सामना जिंकणार होते आणि अर्थात झालं काय तर डकवत लुई स्टर्न येस स्टर्न आहेत आता डी एल एस सिस्टीमप्रमाणे आयर्लंड इंग्लंडच्या तसूभर पुढे होतं जे त्यांना दोन पॉईंट्स नेण्यासाठी पुरेसं होतं आणि अर्थात आता येऊया भारताकडे कारण तिसरा जो सर्वात महत्त्वाचा टॉकिंग पॉईंट आहे भारत हा आत्तापर्यंत एकमेव संघ असा आहे टी ट्वेंटी कपमध्ये जसं मी म्हटलं पंचवीस सामन्यांनंतर आणि हाच ट्रेंड कायम राहणार आहे की आत्तापर्यंत कुठल्याही संघाने एकही पॉईंट स्वतःचा घालवलेला नाही आहे असा भारत एकमेव संघ आहे दोन सामने दोन विजय आणि नशिबाने पावसाची साथ आत्तापर्यंत मिळालेली आणि दक्षिण आफ्रिकेचा जो सामना होणार आहे त्या सामन्यात पावसाची शक्यता शून्य आहे कारण तो सामना होणार आहे पर्थ स्टेडियममध्ये म्हणजे ते जे वाका वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम जे आहे जे तुम्ही आम्ही लहानपणापासून बघत आलो त्याच्या पलीकडे नवीन स्टेडियम जे बांधलेलं आहे पर स्टेडियम तिथे होणार आहे आणि त्या स्टेडियमची खासियत आणि तिथे घेताना घ्यायची काळजी याबद्दल आपण आता जाणून घेऊया हर सफर की सवारी तर मंडळी तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची जवळजवळ सर्व यंत्र व्यवस्थित चालू आहेत असं आपण म्हणू शकतो एक के एल राहुलचा सन्माननीय अपवाद वगळता प्रत्येक खेळाडूने स्वतःची कामगिरी चोख बजावलेली आहे आत्तापर्यंत की आणि दुसरा तुम्ही म्हणाल पण दिनेश कार्तिकचं काय तर त्यांनी विकेट किपिंगमध्ये काही चुका त्याच्याकडून झाल्या आहेत पण विकेट किपर आपण असं कधीच म्हणू शकत नाही की तो गेममध्ये नसतो त्याच्यामुळे मी म्हणलं की के एल राहुल एक सोडला तर बाकी सगळ्यांनी आत्तापर्यंत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून झालेलं आहे के एल राहुल बऱ्याच एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की जे आपण सगळ्या बॅट्समनच्या बाबतीत संघ काय एक्सपर्ट्स काय की इट इज जस्ट वन नॉक अवे म्हणजे एकच फक्त खेळी त्याच्या त्याला गरज आहे त्याचं वर्चस्व सिद्ध करायची किंवा त्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर स्वतःची मोहर उमटवायची आणि भारताला मदत करून द्यायची ती वेळ ती खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याशिवाय दुसरा चांगला मोका किंवा सॉरी आता मोका नको ना भारत पाकिस्तान तर मॅच झाली आहे दुसरी संधी म्हणूया ती संधी के एल राहुलसाठी याच्यापेक्षा जास्त मोठी नसणार आहे कारण हा विचार करा जसं आपण वर्ल्डकपच्या प्रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वोत्तम पेस अटॅक आहे आणि ते खेळत आहेत पर्थ स्टेडियमवर की जे नंदनवन आहे पेस बॉलरसाठी जे त्याची परंपराच तशी आहे आणि या स्पर्धेतही आपण बघितलेलं आहे आत्तापर्यंत पर्थवर झालेले तीन सामने जे आहेत त्याच्यात कुठलाही पहिला फलंदाजी करणारा संघ एकशे साठचा सा टप्पा गाठू शकलेला नाही आणि झिम्बाब्वेनी आपल्याला पाकिस्तानविरुद्ध दाखवून दिलं की उंचापुरे जे गोलंदाज असतात ते ज्याला साध्या मराठीत आपण म्हणतो हिट द दे डेक बोलर्स तसे बोलर्स पर्चमध्ये किती कामी येऊ शकतात हे झिम्बाब्वेनी पाकिस्तानविरुद्ध या सामन्यात दाखवून दिलं आणि दक्षिण आफ्रिकेकडे कोण आहे कगिसो रबाडा ऑनरिक नॉर्किया आणि अर्थात लुंगी एंगिडी वेन पार्नेल हा त्यातल्या त्याच किडी बोलर आपण म्हणू शकतो पण हे जे तीन महारथी आहेत ते भारताला धूळ चारू शकतात किंबहुना ते कुठल्याही संघाला धूळ चारू शकतात आणि त्याच्यामुळेच के एल राहुलला जर स्वतःची जागा अधोरेखित करायची असेल कारण काय गेले काही महिने आपण बघतोय के एल राहुलच्या जागेवर बरीच चर्चा चालू आहे अजून विवाद उपस्थित झालेला नाही आहे पण जर ह्या सामन्यात तो चालला नाही तर मात्र कदाचित विवादही उद्भवतील आणि ते जर नको असेल तर के एल राहुलसारख्या खेळाडूला हा सामना सर्वात महत्त्वाचा आहे के एल राहुल चालला अथवा न चालला भारतासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे की ह्या सामन्यातून दोन अंक मिळवणे दोन गुण मिळवणे आणि जर ते भारत करू शकला तर उपांत्य फेरीतील प्रवेश हा माझ्या दृष्टीने जवळजवळ नाही सुनिश्चित असेल जी गोष्ट भारत मागच्या वेळेस करू शकला नव्हता दोन हजार एकवीस साली ती यावेळेस होऊ शकेल खूप मोठा पडाव भारत पार करेल पण त्याच्याकरता काय फक्त के एल राहुल विरुद्ध साऊथ आफ्रिका पेसर्स असा मुकाबला आहे नाही नाही अर्थात विराट कोहलीबद्दल मी थोडंसं शेवटी बोलेनच पण दुसरं तुम्हाला सांगतो की आर अश्विनला युजवेंद्र चहलच्या पुढे खेळवणं याचं एक कारण आधी सांगून झालेलं आहे की आठ नंबरवर बॅटिंगची गरज पडली तर हर्षल पटेल नसताना आर अश्विनची आवश्यकता आहे आणि प्लस आर अश्विन हा लेफ्ट हँडेड बॅटर्सच्या अगेन्स्ट खूप इफेक्टिव्ह ऑफ स्पिनर आहे असं गेल्या दशकभरात त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते सिद्ध करायची संधी अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळू शकेल कारण आपण बघितलं आहे क्विंटन डिकॉक आणि रायली रुसो हे मारधोड झोनमध्ये पोचलेले आहेत डेव्हिड मिलरला अजून ती संधी मिळालेली नाही आहे आणि हे तीन हुकमी लेफ्ट हँडेड एक्के असताना अश्विनपेक्षा जास्त चांगला गोलंदाज त्यांना रोखू शकेल मि विशेषतः मिडल ओव्हर्समध्ये असा आत्ता तरी समीकरण नाही आहे त्याच्यामुळे अश्विन हा भारताचा हुकमी एक्का ठरू शकतो या सामन्यात किंबहुना अश्विन आणि मोहम्मद शामी जो देखील लेफ्ट हँडर्सच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करतो असा समज आहे अश्विन आणि शामी विरुद्ध हे तीन लेफ्ट हँडर्स आणि तीन साऊथ आफ्रिकन पेसर्स विरुद्ध भारताचे टॉप थ्री यावर कदाचित या सामन्याचं भवितव्य ठरू शकेल तुम्हाला काय वाटतं आहे की हा सामना कुठल्या दिशेने जाईल किंवा तुमच्या दृष्टीने भारताचा मुख्य खेळाडू कोण येऊ शकेल हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा विराट कोहली हॅट्रिक पूर्ण करणार का फिफ्टीजची का फिफ्टीजची हॅट्रिक पूर्ण करून त्याच्यावर अजून एक कळस तो चढवू शकेल जर भारताची पहिली फलंदाजी आली तर याबद्दलही आम्हाला तुमचं मत सांगा आमची वाट बघा मत कुठे सांगायचं सा। तर आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडल आहे है सी सी बी के मराठी त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल आणि आपला पॉडकास्ट सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता मी रजा घेतो तुम्ही मात्र सामन्याचा मनमुराद आस्वाद घ्या वर्ल्ड कप एन्जॉय करा सी सी बी के ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद